महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरा कोणी चुकला की ठोकला या न्यायाने जी काठी गरजेची आहे ती काठी म्हणजे आमचे सन्माननीय संजय राऊत साहेब आहेत. भाजपाला आली मताची कडकी म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लाडकी. 21 वर्ष आधीची बहीण नसते आणि ती 21 वर्षाच्या नंतरची डायरेक्ट बहीण होते हे कोडं काही मला म्हणजे दया खुश तो गडबड आहे. बरं, या सगळ्या बहिणींमध्ये सुद्धा काही बहिणी लाडक्या आहेत आणि काही बहिणी दोडक्या का बरं आहेत ते कळत नाही. मोदी आणि शहा यांना कायम ज्यांचं आव्हान वाटतं आणि ज्यांच्यासाठी न उलगडलेलं कोडं वाटतं ते आमचे सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब. मंचावरील मंचाच्या समोरील सर्व मान्यवर इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी, मी राऊत साहेबांचा नामोल्लेख थोडासा मागे ठेवला. काल परवा सर फार छान एका माणसाने लिहिले, फार सुंदर सोशल मीडियावरची एक पोस्ट आहे. एक अत्यंत सभ्य गृहस्थ एका गावामध्ये गेला. गावात गेल्यानंतर त्याने गावातल्या प्रमुखाला विचारलं, दादा गाव कसं आहे? ते म्हणले गाव एकदम चांगलं आहे. गावातली माणसं कशी आहेत? ते म्हणले गावातली माणसंसुद्धा चांगली आहेत. गाव चांगलं आहे, गावातली माणसं सगळी चांगली आहेत. मग तुमच्या इथं या वाड्यात इथं कोपऱ्यात ही भली मोठी काठी कशासाठी आहे? ते म्हणले गाव सगळंच चांगलं आहे, माणसंसुद्धा चांगली आहेत, फक्त त्यांनी बिघडू नये. वळण बिघडलं आणि जरा काही त्यांनी इकडं तिकडं पाऊल टाकलं तर त्यांना जागेवर आणायची म्हणून ही काठी आहे. सर, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरा कोणी चुकला की ठोकला या न्यायाने जी काठी गरजेची आहे ती काठी म्हणजे आमचे सन्माननीय संजय राऊत साहेब आहेत. राजे हो, लोकसभांचा निकाल लागला आणि लोकसभेच्या निकालानंतर जर कुणी काही बोललं नसतं तर नवल, त्यातली त्यात जे स्वतःला गावठी चाणक्य म्हणून घेतात त्या फडणवीस साहेबांनी दोन शब्द अत्यंत त्यांचे लाडके शब्द झालेले आहेत आणि त्या दोन शब्दांना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार उच्चार करायचा प्रयत्न केला. त्यातला एक अर्थमॅटिक आणि दुसरा फेक नरेटिव्ह. यातल्या अर्थमॅटिक शब्दावर जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब बोलले तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की फडणवीसांना अर्थमॅटिकमधलं काही ढेकळं कळत नाही. ते वारंवार जेव्हा अर्थमॅटिक असा शब्द उच्चारतात तेव्हा मुळात त्यांना महाराष्ट्रातलं अर्थशास्त्र आणि इथली आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातनं एकही शब्द कळत नाही. कारण जर त्यांना अर्थमॅटिक कळलं असतं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना जी निव्वळ मतांवर डोळा ठेवत आणि मतांच्यासाठी म्हणून, म्हणजे अनेक ठिकाणी सोशल मीडियांमध्ये सुद्धा आता ट्रेड चालू आहे की भाजपाला आली मताची कडकी म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लाडकी, अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांनी ही योजना आणली. मला सातत्याने मी अर्थमॅटिकचा काय इथे संबंध लावते त्याचं कारण सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सातत्याने अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, हेल्थ सेंटरच्या प्रायमरी हेल्थ सेंटरमधल्या आमच्या सगळ्या परिचारिका बहिणी असतील, विना अनुदानितच्या शिक्षिका असतील, या सगळ्या मायमावल्यांचे पगार, ज्यांचा हक्काचा कष्ट केलेला पगार आहे, जो पगार त्या सातत्याने मागतात तो पगार सरकार त्यांना देत नाही. तिथे पगार द्यायला त्यांच्याकडे अजिबात पैसे नाही आहेत, मात्र एका योजनेसाठी मात्र ते पुढे येतात. बरं, जेव्हा ते योजनेसाठी पुढे येतात, खरं तर मी महिला सक्षमीकरणावर अजिबात जास्त वेळ घालवणार नाही कारण माझं काम दानवेदादांनी फार सोपं केलं आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी या योजनांची उजळणी केली आहे. पण माया हो, ज्या सगळ्या आमच्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत, मला एक तुम्ही सांगा, तुमचं वय साधारणतः 40 असेल, 50 असेल, 60 असेल, जे काही असेल ते असेल, तुमच्या भावाचंही वय तुमच्याच बरोबरीने असेल, 25 असेल, 35 असेल, 45 असेल, 65 असेल, माय तुमचा भाऊ हा तुम्हाला आत्ता अचानक मिळाला का तुम्ही जन्माला तुमच्या जन्मापासून मिळाला? जन्मापासून मिळाला. आता मला असं सांगा की जर शिंदे साहेबांचं वय साधारणतः 60 पुढचं वय आहे तर शिंदे साहेबांना बहिणी या जन्मापासून झालेल्या असतील ना? 60 वर्षामध्ये महाराष्ट्रातली एक पण माय माऊली त्यांची बहीण नव्हती आणि अचानक या सगळ्या बायका त्यांच्या बहिणी झाल्या. मला काही म्हणजे कोणच उलगडत नाहीये की या बायका आधी बहिणी नसतात,
21 वर्षा आधीची बहीण नसते आणि ती 21 वर्षाच्या नंतरची डायरेक्ट बहीण होते, हे कोडं काही मला म्हणजे दया खुशतो गडबड आहे. बरं, या सगळ्या बहिणींमध्ये सुद्धा काही बहिणी लाडक्या आहेत आणि काही बहिणी दोडक्या का बरं आहेत ते कळत नाही. काही बहिणी त्यांच्या प्रचंड लाडक्या आहेत. म्हणजे पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये जर UPSC सांगतंय ऑब्जेक्शन घेतंय, कॅट ऑब्जेक्शन घेतं आणि त्याच वेळेला डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग मात्र त्यांना क्लिअरन्स देतं. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग अखत्यारीत येतं ते मोदीजींच्या, तिथे तिला क्लिअरन्स मिळतो. म्हणजे पूजा खेडकर ही एक लाडकी बहीण होते. इकडे राज्यामध्ये सुद्धा OBC औनत गटाचं प्रमाणपत्र तिला मिळतं, ते शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत मिळतं. म्हणजे इथे सुद्धा शिंदे साहेबांची लाडकी बहीण पूजा खेडकर असते. पुण्यामधलं आरोग्य प्रमुखाचं जे पद आहे ते पद पुण्यातल्या सगळ्या सेवा ज्येष्ठतेचे नियम डावलून, पुण्यातले जे सगळे सिनियर डॉक्टर्स आहेत जे सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत आहेत त्या सगळ्यांना डावलून डॉक्टर मानसी नावाच्या एका अत्यंत नवागत डॉक्टरला ते पद दिलं जातं. म्हणजे डॉक्टर मानसी ही त्यांच्यासाठी लाडकी बहीण असते. अगदी त्याच वेळेला सातत्यानं महिलांच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा, महिलांवर होणाऱ्या अन्य अत्याचारांवर बोलण्यापेक्षा, लोकांच्या आयुष्यात डोकावणे आणि लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे असं करणाऱ्या वाघबाई सुद्धा त्यांची लाडकी बहीण असतात. परंतु कोपरखैरणेचं प्रकरण असेल, उरणचं प्रकरण असेल, विरार वसईमध्ये ज्या पद्धतीने भर दिवसा एका मायमाऊलीवर सपासप वार झाले, ही मायमाऊली असेल, या सगळ्या बहिणी मात्र दोडक्या बहिणी आहेत. या बहिणींकडे अजिबात सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. वरुण फडणवीस असं म्हणतात की हे विरोधक जे आहेत ते फेक नरेटिव्ह तयार करतात. कसलं फेक नरेटिव्ह तयार केलं जातंय? फडणवीस साहेब, तुमच्याबद्दल जे जे म्हणून म्हणणं येतंय ते सगळं सत्य आणि सत्य येतं. जे जे म्हणून तुमच्याबद्दल लोक बोलत आहेत ते वास्तव आणि वास्तवच बोलत आहेत.